येता ते लोकसभा वेंचणुकेंत काँग्रेस दोनूय सुवातो जिखतली. पक्ष सोडून गेल्ल्यांक पश्चाताप करचो पडटलो. लोकच करपाक लायतलो. काँग्रेस मजबूत जावन सत्तेंत येतली. काँग्रेसीचो गोवा इन्चार्ज माणिकराव ठाकरेन विस्वास उक्तायला. गोयचो AICCचो नवो गोय प्रभारी माणिकराव ठाकरेन प्रसार माध्यमाकडेन उलयतना लोकसभा वेंचणुकेंत दोनूय सुवातो पक्षाक मेळटल्यो असो विस्वास उक्तायलो. भाजपाचे राजवटीक गोयकार अक्षरशा बेजारल्यात. लोकांचो अपेक्षा भंग झाला. लोक आता वाट पळयता ती वेंचणुकांची. लोकसभा आणि विधानसभा वेंचणुकेंतय लोक भाजपाक घरा बसयतले. ऐकात माणिकराव ठाकरे. सबको मिलने के बाद मुझे ऐसा लगता है कि हम अच्छी तरीके से संगठन को आगे बढ़ाने में कामयाब होंगे. तो यहाँ जो भी सिचुएशन है बहुत ही अच्छी है. बहुत अच्छे वर्कर्स नीचे स्तर पे काम करने वाले हैं. बहुत सारी बूथ कमेटियां बनी हुई है. यहाँ पर हमारे BLA के भी बहुत सारे जगह पे BLA भी हुए हैं. और लगातार डिस्ट्रिक्ट लेवल पे एक लोगों में विश्वास है कि कुछ गलतियां पिछले वक्त भी होंगी लेकिन इस वक्त अच्छे पोजीशन में कांग्रेस पार्टी है. और कांग्रेस पार्टी हम अच्छे पोजीशन में हुए. हम पार्लियामेंट के भी चुनाव जीतेंगे और असेंबली के भी चुनाव आगे आने वाले असेंबली के भी चुनाव जीतेंगे. पत्रकारांनी ठाकरे काय वास्तववादी प्रश्न विचारले. दर खेपे लोक काँग्रेसीक कौल दितात पण जिकिल्ले आमदार मागीर भाजपांत वतात. आता तर तुमचे कडेन तीनच आमदार उरल्यात. ताचेर गोय प्रभारी माणिकराव ठाकरेन दिल्ली जाप ऐकात. तुमच्याकडे 25% मत फिक्स आहे. तुम्ही काम करा अथवा करू नका. 25% मत तुम्हाला मिळणारच आहे कारण ती भाजपच्या भयाने तुमच्याकडे वळतात. तुमचे आमदार निवडून येतात. दुःख हे आहे की जे लोक निवडून देतात ते आमदार त्यांच्याशी प्रतारणा करतात. हे यापुढे घडू नये यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार हा प्रश्न. अशा लोकांना जनता त्यांची जागा दाखवतात याचा अनुभव मला आहे. म्हणजे एक माझ्या तुम्ही शांत राहा नाही का. त्याच्यामध्ये तेलंगणामध्ये पहिले ज्यामध्ये 24 लोक निवडून आले. 24 मधून 17 लोक गेले. 17 मधून 15 लोक हारली. या वेळेला 18 लोक निवडून आले. 18 मधून 13 गेले. 13 मधून त्यांच्याकडे उभे राहिलेले एकही निवडून आलेले नाही. कारण काँग्रेस पार्टी मेजॉरिटी मध्ये आली. मी जर असा प्रश्न तिथे विचारला असता कोणी की तुमची तर या ठिकाणी 17 लोक निवडून गेली, दुसऱ्यांदा 13 लोक निवडून गेली, तुमच्याकडे 5 लोक शिल्लक राहिली होती, मग मेजॉरिटी मध्ये कशी आली. जनताही सोबत जायला पाहिजे होती. सगळी लोक जात नाही. कोणी स्वार्था करता काही लोक जात असेल पण जनता जात नाही. तुमच्या पक्षाकडे पाहून तुमच्या पक्षाचे विचार पाहून त्यांनी मतदान केलं असतात. आणि याही ठिकाणची जनता ही विसरणार नाही. जनता हे देखते की हमारे पार्टी की सरकार यहाँ पे आनी चाहिए और हम जरूर बताए जनता तक ही जाएंगे की ये लोग चले गए होंगे अपने स्वार्थ के लिए चले गए लेकिन जनता उनको जरूर सबक सिखाएंगे. आप देखिए क्या होता है. जो गया है वो चुके आएगी क्या ये जनता ठहराएगी. बिल्कुल नहीं आ सकते. गोवा 365 खातिर जवाहर बर्वे आणि सानिका नागवेकर.